अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कुठलेच निर्णय घेण्यात नसल्याचा आरोप करत काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांना कर्जमाफीची माफी होईल अशी अपेक्षा होती, मात्र कर्जमाफीची घोषणा करण्यात आली नाही. शेतीच्या साहित्यावरील कर माफ करण्यात आले नाहीये. सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिलांना 50% आरक्षण देण्यात यावे, आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, महिलांना सुरक्षा मिळावी, बेटी बचाओ बेटी पढाओ घोषणा न देता महिलांना सुरक्षा मिळावी अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आमची मागणी, शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे. दुसरं, शेती वस्तूला जे ठिबक सिंचन, तुषार आहे, खत आहे, कीटकनाशक आहे, ट्रॅक्टर आहे, अवजारं, याला GST लागता कामा नये बरं का. आणि या राज्यामध्ये फसव्याच्या योजना काढल्यात, लाडकी बहिणी काही खोटं आहे सगळं, पैशाची तरतूद नाही आहे. दुसरी गोष्ट, केंद्रानं जे तरतूद केली नाही, शेतकऱ्यांना काही दिलं नाही, आरोग्याला नाही आहे, एज्युकेशनला नाही आहे आणि कृषीला नाही आहे. सगळं उद्योगपतीकडे लक्ष यांचं आहे. उद्योगपती 16 लाख कोटी कर्ज माफ केलं, शेतकऱ्याचं केलं नाही आहे. आमची मागणी, शेत कर्ज माफ करा, शेती अवजारावरील, औषधावरील, खतावरील, बियावरील GST माफ करा. GST माफ करायचे राज्य शासनाने भरायला पाहिजे बरं का. शेतीमालाला भाव नाहीत, स्वामीनाथन आयोग लागू नाही आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी अंमलबजावणी केली नाही. मोदीनं 14 मध्ये सांगितलं होतं, स्वामीनाथनच्या आयोगाच्या शिफारशी आम्ही अंमलबजावणी करतो, ते बिलकुल केलं नाही. आज महाराष्ट्र प्रदेश आणि अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्षा अलकाजी लांबा आणि सव्वालाखेताई यांच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी महिला आंदोलन उभं केलेलं आहे. आमच्या मागण्या आहेत, महिलांना आरक्षण मिळावं, नुसतं राज्यसभेत आणि लोकसभेत पास न करता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी व्हावी, या देशात महिलांना सुरक्षा मिळावी. फक्त बेटी बचाओ बेटी पढाओ हा ह्या घोषणा न देता या महिलांना या ठिकाणी सुरक्षा मिळाली पाहिजे, आमच्या मुली या ठिकाणी सुरक्षित राहिल्या पाहिजे आणि महिलांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या काँग्रेस पक्षाची जी योजना आहे, महालक्ष्मी योजना, ही योजना या देशात लागू केली पाहिजे, संसदेत पारित झाला पाहिजे हा बिल. आणि फक्त घोषणा न देता प्रत्येक या आश्वासनाची पूर्ती झाली पाहिजे, या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. युती सरकार